व्यतिरिक्त काही एक झालं नाही. राज्यपाल फालतू माणूस आहे, राज्यपाल ही एक संविधानिक संस्था आणि पद आहे, त्यांच्याबद्दल असे उद्गार वापरले गेले. सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला. अध्यक्षांचं तर प्रेम दिसूनच आलं किती आहे अध्यक्षांविषयी. त्यांच्याबद्दल जे काय म्हटलं गेलं आहे ते आपण सर्वांनी ऐकलं. आणि इलेक्शन कमिशन यांना चोर वगैरे इतर काय काय जे म्हटलं गेलं ते मला वाटतं सगळ्यांनी ऐकलं. हे दुर्दैवी आहे की संविधानिक संस्थांविषयी कुठचाही आधार असो अथवा नसो असे शब्द प्रयोग करणं कितपत लोकशाहीसाठी घातक आहे याचा विचार आपण करू शकता. आणि ज्या लोकांना संविधानिक संस्थांवरतीच विश्वास नाही, मग ती एक संस्था नाही तर न्यायालय, अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग कोणावरतीच यांचा विश्वास नाही, त्यांचा नेमकी संविधानावरती विश्वास कसा असू शकतो हा प्रश्न आपल्या समोर येतो. परंतु मला त्या सगळ्यांवरती बोलून वेळ घालवायचा नाहीये.